जर तुम्ही अश्वप्रेमी असाल आणि तुम्हाला जर घोडा चालवणं येत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. या व्हिडिओ मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत घोडा कसा चालवायचा हे शिकवणार आहे. टेम्बो आपायला पाय वरच की मी आज सुरू केला कसं वर घोड्यावर. नमस्कार, राम रामन, जय महाराष्ट्र. मित्रांनो, मी अनिकेतून घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ आणि आज आपण आलो हॉर्स रायडिंगसाठी. आणि मी तुम्हाला आज एकदम बेसिक टिप्स शिकवणार आहे घोडा चालवायचे. एकदम बेसिक टिप्स असणार, ते काय प्रो लेवलचे टिप्स नसणार आहे. आणि आज आपण जी घोडी चालवायला आलो आहे ती घोडी एकदम माझ्या जीवाच्या करीब आहे. म्हणजे ती माझ्या घोडीचे पिल्लू आहे. ज्यावेळेस ते 6 महिन्याचं होतं पिल्लू, त्यावेळेस मी ते विकलेलं होतं आणि आज आपण त्यांच्याकडे रायडिंगसाठी आलो आहे. तर चला आपण ती पहिली घोडी बघू. तर हीच ती घोडी आहे, माझ्या घोडीचं पिल्लू आहे. आणि आता येत धरायला थोडं आपल्याला अवघड जाईल, कारण की मोकळं सोडलेलं आहे. ज्यावेळेस आपण घोडे असे मोकळे सोडलेले असतात तर त्यावेळेस ते आपल्याला रायडिंगसाठी काढायला थोडं अवघड जातं. आता बघू रॅम्बो कसा धरतो तिला. एक काम कर, तू बाहेर आहे रॅम्बो, गेट लावून घेईन, तिला बोलवती गेट कडे तेव्हा धरून गेलं ती बाय आली बाय. नाही मी धरतो इकडून, तू त्यावर गेट उघड. आणि आता रॅम्बो तिला हातात थोडंफार मक्काचे दाणे घेऊन जवळ बोलवतोय. पण घोडा अतिशय हुशार प्राणी असतो, हे उगच नाही म्हणत. घोड्याला कळलं एकदम आपल्याला बघितलं त्याला कळलेलं असतं का आता हे रायडिंगला नेणार. त्यामुळं तो काळ अजिबात आपल्या जवळ येत नाही, अजूनच तो नाटकं करतो. बघू प्रयत्न चालू आहे रॅम्बोचे, कधी यश येतो बघू. आता मी तुम्हाला डायरेक्ट घोडीत धरल्यानंतरच दाखवतो. चाल एकदम असंख्य प्रयत्नानंतर आपण घोडी धरलेली आहे. रॅम्बोने तिला एकदम कुशलतेने धरलं आहे. बघू आता आपण तिला छाप वगैरे टाकू रायडिंगसाठी, तयार करू, बाहेर घेऊन जाऊ. उघडू घेत नाही टाक तुम्ही. गडी पक्का आहे आपला. रायडिंगच्या गादी घोड्याला थोडासा खरार करून घ्यायचा, थोडं चोळायचं, त्याचं आहे ना स्ट्रेस कमी करायचा. रायडिंगच्या त्याला पार्लेजी बिस्किट खोवायचे रॅम्बो. बिस्किटमुळे आहे ना त्याची ना आपली एक चांगली बॉन्डिंग तयार होती. वेळ बांधते थोडा जास्त टाईट बांधते बरं का, कारण की रायडिंग नंतर ते ढिल्ल होतं. जसं रायडिंग करतो तसं घाम येतो त्याला, ते ढिल्ल होऊन जात नंतर. चांगलं टाईट कर, हँड टाईट एकदम. ठीक आहे सर. ए छाप एक साईडला गेली, या साईडला थोड्या लेफ्ट साईडला कर. अशी एकदा पुढून छाप बघून घ्यायची दोन्ही साईडनी सारखी. बघू साईडला थांब घोडाचं तोंड सरळ कर, थोडी काही तर रोड लेफ्टला थोडी एकदम नाजूक. ओके बस सारखी टाक टांग. लोटा साहेब वर लोटा जमलं. गोरना
तिला आता रायडिंग साठी एवढं लांब आणलेलं आहे. आणि इस्ती घोडी नाव काय रॅम्बो हिचं? कृष्णा नाव आहे. रॅम्बो घोडी आहे. आपण रॅम्बोची परत एकदा भेट घेऊ. आपल्या जुन्या व्हिडिओमध्ये होत्या संगमनेरच्या ब्लॉगमध्ये आणि आज परत आपल्या व्हिडिओमध्ये आला आहे. रॅम्बो ही तुझी घोडी आणि तुझं नाव कृष्णा का बरं ठेवलं? ही घोडी संजय आवतडे त्यांची वाली आहे. छत्रपती लॉन्चचे मालक त्यांनी हिचं नाव कृष्ण ठेवलेलं आहे. हे त्यांचा दुसरा घोडा आहे. पहिला एक घोडा होता, आता ही घोडी त्यांच्याकडं. तर म्हणजे अजिबात एकदम हां घोडी असून तिचं नाव यांनी कृष्णा ठेवलं आहे. तर आता आपण घोडा बघितलेला आहे. तर आता मी तुम्हाला एकदम बेसिक शिकवणार आहे. पहिली स्टेप घोड्यावर माउंट कसं व्हायचं, घोड्यावर कसं चढायचं. आता जे रोज बसतात त्यांच्यासाठी सोपंच आहे, पण जे खरंच नवीन असतात त्यांच्यासाठी हार्ड टास्क अवघड टास्क आहे. जर बसताना खूप काही इंजुरी होऊ शकतात. तर मी तुम्हाला सोप्या तीन पद्धती शिकवणार. ज्या तीन पद्धतीने तुम्ही घोड्यावर चढू शकतात. एक नाही आली तर दुसरी आली तर तिसरी, अशा तीन पद्धती दाखवणार आहे. मग वर बसल्यानंतर तुम्हाला कसं बेसिक काय करायचं. घोडीची हाईटला हिच्यावर एक टांगेत बसेल थोडं अवघडच आहे. आणि रॅम्बोची बी हाईट कमीच आहे. रॅम्बोला टास्क आहे. आपण रॅम्बोचा लेक टांगेत वर चढून दाखवतो घोडीचे. चल हा यू कॅन डू इट. अरे 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 रॅम्बोचा प्रयत्न चालू आहे वर बसायसाठी, पण त्याच्याकडून सक्सेस होणार. कारण घोडीची हाईट खरंच जास्त आहे आणि रॅम्बोची हाईट एकदम कमी आहे. आपण बी तो प्रयत्न करणार आहे. मला बी नाही माहिती टांग जाईल का नाही याच्यात वर. तर बघू आपलं काय होतं. जीन्स पॅन्ट आहे, मला वाटत नाही टांग जाईल, पण बघू काय होतं. रॅम्बोलचे जमलं नाही ते आपण करून दाखवलेलं आहे या ठिकाणी. रॅम्बोला आपण दुसरी टेक्निक देणार. त्या टेक्निकने रॅम्बोची जंपवर गेलीच पाहिजे. जर नाही गेली तर आपण तिसरी टेक्निक बी त्याला देऊ. आजचा व्हिडिओ मी जर संपवतो. आशा करून तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल. भेटू परत एखाद्या असा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.